आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हे दूध आंदोलन शेतकरी विरोधातले सरकार हे चालू देणार नाही. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केली सरकारची भूमिका. खाजगी व्यावसायिकांनी दूध दरात प्रतिलिटरला 3 रुपये दर वाढवून दिला आहे. शेतकरी दूध ओतून देत नाही, त्यामुळे हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे. सरकार हे चालू देणार नाही अशी भूमिका सरकारतर्फे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केली. मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरू केला, त्यामुळे 2 विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यात सर्वत्र दूध उत्पादकांचे आंदोलन आज सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख, चंद्रहार नरके, जयंत पाटील यांनी दूध उत्पादकांची बाजू मांडली. प्रतिलिटर दुधासाठी उत्पादकांना 5 रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गायीच्या दुधासाठी किमान 30 रुपये प्रतिलिटरला द्यावेत अशी सूचना त्यांनी केली. दूध भुकटी निर्यातीसाठी दिलेले अनुदान हे खासगी कंपन्यांसाठी असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.